आज अंधश्रद्धा निर्मूलन के लिए कार्य करने वाले डॉक्टर दाभोलकर मामले में कोर्ट निर्णय देते हुए दो आरोपियों को उम्र कैद की सजा सुनाई है। इस मामले पर कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने प्रतिक्रिया देते हुए बाकी आरोपियों को सजा मिलने के लिए सुप्रीम कोर्ट जाने की बात की है। 18 साल के बाद दाभोलकर मामले में कोर्ट ने निर्णय देते हुए दो आरोपियों को उम्र कैद की सजा सुनाई है। इस निर्णय का हम स्वागत करते हैं, मगर मामले के मुख्य सूत्रधार अभी भी बाहर है, जिन पर कार्यवाही होनी चाहिए। यह मांग कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने आज की है। बघा, या प्रकरणामधला हा जो वेळ लागला तो निश्चितपणे त्रासदायक आणि क्लेशदायक होताच, पण आज न्यायदेवतेने जो निकाल दिला त्याच्यामध्ये जे दोन शूटर होते त्यांना लोकांनी पाहिलेलं होतं, त्या दोघांवरच आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी झालेली आहे असा निकाल आलेला आहे। या निकालाचं आम्ही स्वागतच करतो, पण याच्या मागचे जे सूत्रधार आहेत डॉक्टर तावडे आणि त्यांची पूर्ण टीम, ते याच्यातून त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे। मी आणि त्यांचे कुटुंबीय दाभोळकरांचे सुद्धा या गोष्टीची सहमत असतील की हे प्रकरण एवढं साधं नाही आहे। याच्या मागचा जो सूत्रधार आहे, कारण की ही जी कीड आहे जी समाजाला लागलेली आहे की चांगल्या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनचं काम हाती घेतलेलं होतं अशा व्यक्तीला जीवे मारून शाहू फुले आंबेडकर विचाराचा खून करण्याचा पाप ज्या लोकांनी केला त्यांना सजा मिळालीच पाहिजे। आणि म्हणून कुटुंबाचेही लोक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे त्या माध्यमातून ठोकवणार आहेत। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि निश्चितपणे आजचा निर्णय, त्याची सुरुवात जी झालेली आहे, त्याचं स्वागतच आम्ही करतो आहे। पटोले ने आगे कहा कि मोदी को सत्ता की लालसा है, सत्ता से बाहर जाने का डर उन्हें सता रहा है, इसीलिए वह अब अपने ही दोस्त अडानी अंबानी पर निशाना साध रहे हैं। मोदी जी घाबरलेले आहेत, ज्या मित्रांच्या फायद्यासाठी 22-23 लोकांसाठी जो देश हे लोक जे चालवतात आहेत ते आता सगळ्यांच्या निदर्शनास आलेले आहेत। पण मोदीजी सत्तेची लालसा किती खतरनाक आहे मोदींची, ही त्याच्यातून स्पष्ट होते। ज्या अदानी अंबानींच्या ला मदत करण्याचं आणि ते यांच्या पाठीशी उभे असताना आता वेळ आपल्याला सत्तेतून बाहेर जायची आलेली, तिथे आपल्या मित्रांवरच आरोप करायचं पाप नरेंद्र मोदींजींनी केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे। खरं तर सत्तेच्या आधारावर या देशामध्ये जी तानाशाह प्रवृत्ती नरेंद्र मोदीजींनी उभी केली आणि GST सारखा कायदा आणून सर्वसामान्याला लुटण्याचं पाप करून आपल्या मित्रांचे घरं भरलेत, त्याच्यातले हे लाभार्थी आहेत। आता ते टेम्पोनी पैसे वाटतात की कशाने वाटतात त्याचा अनुभव मोदीजींना मोठा आहे आणि म्हणून ते टेम्पोनी पैसे वाटतात असं ते सांगितलं। आणि म्हणून राहुलजींनी त्या ठिकाणी सांगितलं की तातडीने त्यांच्यावर ED ची कारवाई करा। पण नरेंद्र मोदीजीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे स्पष्ट होते। नरेंद्र मोदीजी म्हणजे प्रधानमंत्री म्हणून ते कधी अदानी अंबानीवर ED ची कारवाई करणार नाही, CBI त्यांच्यावर लावणार नाही, हे स्पष्ट आहे। आणि त्यामुळे घाबरलेले नरेंद्र मोदी यांनी या पद्धतीचं वक्तव्य करावं हे स्वाभाविक आहे, त्यांना कुठलंही नाही, लोक त्यांचा राग करतात आहेत। नरेंद्र मोदी आता देशाचे प्रधानमंत्री नकोच ही भावना देशाच्या जनतेच्या निर्माण झालेली आहे, त्यामुळे आता कुठला कार्ड फेकायचा हे त्यांना कळतच नाही। आणि म्हणून परवा केलेलं वक्तव्य जे आहे त्यांचं, ते त्यांच्या मित्रांच्या विरोधात केलेलं वक्तव्य आहे आणि त्याचं उत्तर त्यांनीच आता द्यावं देशाच्या जनतेला असं आम्हाला वाटतं। पटोले ने इस वक्त मोदी सरकार पर कई आरोप किए हैं। बहरहाल दाभोलकर मामले में अन्य आरोपियों के खिलाफ दाभोलकर के परिजन क्या निर्णय लेते हैं, यह देखना खास होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ प्रकाश शुंखलवार की रिपोर्ट।